बघा आकाश राजू म्हात्रे कोणगाव यांचा देखील सत्कार केला जातो आमचे युवा नेते आपण म्हणत तर जयेश म्हात्रेला मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे तर गेम प्ले होतोय पहिला चेंडू दरम्यान ऑन साइडला डब्या बॅटने चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत एकदा होईल नक्कीच थोडीशी चटपटा कॉमेंट्री आम्ही करू रा कोणी मानू नका आधीच विनंती असेल किरण शेठ सर्वांना विनंती असेल की थोडीशी मात्र हसी मजाक आता मात्र इथे खेळली जाईल फलंदाज खूप मात्र यावेळेस जोश मध्ये आहेत नॉन स्ट्राईकला हा चेंडू डिफेन्स केलाय तोपर्यंत एक धाव इथं मात्र एकवटली जातीये विचारत गेल तर डीप स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये एक भारी भक्कम आपण खेळाडू बघतोय चांगली त्यांची मात्र विचारायचं की बॉलिंग त्यांचा खूप चांगला आहे तर जेव्हा फलंदाजीला येतील मात्र खूप चांगला आपल्याला क्रिकेट पाहायला भेटेल त्यांच्या माध्यमातून एक मोठा आपण सामना बघतोय मैदानावरती हा चेंडू नटराज स्टाईनले केले विकेट जवळपास कोणच खेळ नाहीये चेंडू बघता बघता सीम रेषे पलीकडे भगवा चौकार सत्तावीस गाव संघ मात्र फलंदाजी करतोय 21,000 पारितोषिक असेल सामना हा चेंडू आपटाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची फलंदाजी जवळपास खेळाडू येत्या दुसऱ्यात फेकतायत नक्कीच चांगला असा त्यांनी वापर केलाय चांगले खेळाडू आहेत ते तोपर्यंत अजून एक दाव येईल तर किरण शेटकडे चेंडू कधी येणार कारण किरण शेटने जर जेल पकडला तर माझ्याकडनं 570 रुपयाचा कॅश प्राईज रोख रक्कम लगेच मध्ये देण्यात येईल चेंडू दरम्यान किपरच्या पाठी आउटफील पास चेंडू सीम रेषे पलीकडे आणि या चौकार चार धावा गुड शॉट उलट गाडीची चावी हरवली आहे जर कोणाला फेटली असेल सापडली असेल तर आपण लगेचच आमच्या कडे जमा करायची नक्कीच एक षटकाचा मात्र खेळ संपलाय खूप सारे आमचे मान्यवर मुकेश पाले आमचे सोनारपाडाचे माजी सरपंच शोभाग म्हणजे त्यांचे आमचे सोनार तुमच्या बासप्रावरती येत्यात खूप सारे मान्यवर आमचे वैभवदादा गायकवाड आहेत तर खूप सारे मात्र मान्यवर आपल्याला पाहायला भेटले दुपारच्या वातावरणामध्ये दुपारच्या क्लायमेटमध्ये मान्यवरांची मान्य आहेत आमच्या बासप्रावरती तर तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सर्च स्वागत असेल भव्य देव भेटण्यास बोलची स्पर्धा आपण एन्जॉय करतो अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आली आहे जेवणाची मात्र सुरुवात झाली आहे विचारायचं केलं तर चांगल्या प्रकारची एक संकल्पना गंग प्रत्येकी प्रेक्षक वर्गाला त्याच्यानंतर खेळाडूंना त्याच्यानंतर मान्यवरांना मात्र जेवणाची व्यवस्था आकर्षक मध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर मात्र चांगला स्वाद घेतात तर विनंती असेल की जेवण आपल्याला जेवढं लागेल तेवढेच घ्या जास्त फेकून देण्यासाठी घेऊ नका तुम्हाला हवा असेल तर पुन्हा एकदा घ्या पण जेवण तुम्ही वाया घालू नका फुकट जाईल असं मात्र काय करू नका तेवढी फक्त विनंती असेल सामन्याकडे 27 गाव संघाचा विचार जर केला तर गतवर्षी सामना जिंकला होता मात्र यावर्षी विचार जर केला तर कशा प्रकारची रणनीती असेल एका बाजूने 18 गाव संघ मात्र खेळतो मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला आडव्या बॅटने चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये मात्र गोलंदाज यावेळेस येत आहेत विश्वनाथ मस्कर एक चांगले खेळाडू आहेत दिग्गज खेळाडू यस पाणी पाण्याची मागणी केली जाते आतमध्ये काय सूचना असेल आमच्यापर्यंत आदिश साहेब आमच्यापर्यंत पोहोचवा तिथनं आम्हाला आवाज येत नाहीये शिवसैनिक पदाधिकारी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत तुमचा 12वा पाठवण आहे जयंत पाटील आणि त्याच्यानंतर नवीन गवळी स्ट्राईक अँडला नवीन दादा होते विकेट चेंडू खेळ आहे किच कल्याण डोमणी महानगरपालिकेचे लाडके नगरचे पण नवीन दादा येत आहेत ते सुद्धा एक चांगले आयोजक आहेत भव्य देवे टेनिस बुची स्पर्धा नाईटची रजनी पुन्हा एकदा आपल्या भेटलेल्या 22 तारखेला मात्र 22 ते 23 ते 24 मात्र त्या स्पर्धेचा कालावधी असेल स्वर्गीय अनंत शेठ स्मृती चषक 20-18 आपल्याला हा चेंडू खूप आधी खेळले
ऑन साइडला मानण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूने आमचे विश्वनाथ दादा पूर्णपणे जोर लावतायत. गतवर्षी की सामना चार षटकाचा आहे. गतवर्षी विचार जर केला तर सामना जिंकला होता 27 गाव संघाने. यावेळेस एक रणनीती गेम प्लॅन बनून पुन्हा एकदा उतरलाय 18 गाव संघ. चेंडू पुढे गेले होते, फुटबॉक्सचा वापर दाखवला. ऑन साइडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, म्हणजे प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय. सातत्याने एका बाजूने विचार जर केला तर इथं एक स्वमॅच आपण बघतोय. कारण का चांगले राजकीय क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील मध्ये सर्व आपण कार्यकर्ते बघतो. शिवसेनेचे नगरसेवक असो, पदाधिकारी विभाग प्रमुख असो, उपविभाग प्रमुख असो, सरपंच अजिमाजी नक्कीच, हे सर्व कार्यकर्ते मना एकत्र येत आहेत. आणि एक चांगला मैत्रीचा संबंध, अजून एक मात्र चांगला मैत्री संबंध वाढवण्याचा प्रयत्न. तोपर्यंत षटक क्रमांक मात्र संपला गेला. दुसरा दोन षटकाच्या अखेरीस पलकावरती आता मात्र एकूण धावा आतापर्यंत येत आहेत. 19 धावा पलकावरती आतापर्यंत येत आहेत. एक चांगला आपण सामना बघतोय मैदानावरती. एक चांगली मॅच गतवर्षी सुद्धा माझा सामना झाला होता, मात्र यावर्षी सुद्धा हा सामना आपण मैदानाच्या मध्ये एन्जॉय करतो. नक्कीच लकी ड्रॉ साठी आपल्या नावाची नोंदणी नक्कीच करा. 117 रुपयामध्ये तुम्ही कदाचित आजच्या दिवसामध्ये आपल्या घरी एक बाईक घेऊन जाऊ शकाल. एक नवीन संकल्पना खूप मोठं पाहतो. किरण शेठ नक्कीच येतात गोलंदाज, स्पर्धेचे लाडके आवाजे घेते. किरण दादा आमचे टोंबरे दिग्गज खेळाडू, नक्कीच त्यांनी जर हॅट्रिक जर संबोधन केली तर स्वर्गीय लाल शांताराम यांच्या स्मरणार्थ कॅश प्राइज असेल. 517 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. भव्यदेवी नक्कीच ट्रॉफीचं आयोजन, भव्यदेवी आपण स्पर्धा एन्जॉय करतोय. नाही प्रेक्षकांनी सामना सर्व मात्र विचार केले. शिवसेनेची सर्व ताकद मैदानाच्या आतमध्ये. आज माझे कार्यकर्ते मैदान संध्यामध्ये सांडे सुद्धा येते. सांडे आपले स्वागत असेल. हा चेंडू किरणदाचा होता ऑन साइडला. चेंडू दरम्यान कार्पेट लागत आला. चेंडू उचलण्यासाठी वेळ जाईल. कारण का चेंडूवरती येणं उचलणं वाकणं तेवढं सोपं नसेल. त्याच्यानंतर अजून एक चूक होईल. बारी भक्कम खेळाडू आहेत. जरासा वेळ जाईल वाकण्यासाठी, वेळ जाईल चेंडू उचलण्यापर्यंत. कदाचित 4-5, 25-30 धावा होतील. आरामात फेका काय ऐकत नाही. आरामात आपल्याकडे वेळ आहे खूप सारा. हा चेंडू नवीन बॅट मधून ऑन साइडला मोठा फटका येतोय. चांगल्या प्रकारची फलंदाजी. चेंडू श्रीमरीच्या पलीकडे जातोय. शिवसेना चौकार, गुड शॉट. मुंबई आपली आहे आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रा. बेंगुडीचे सामना 3 षटकाचा आहे. अंतिम षटक असे वेळ आपल्याकडे नाहीये. अध्यक्ष साहेब आपल्याला स्पर्धा कव्हर करायची आहे, प्लीज. अध्यक्ष साहेब आपल्याला विनंती असे साहेब जरा आपलंही सहकार्य असू द्या आम्हाला. रामदास शेठ ह्याची आपण दखल घ्या तुम्ही. दरम्यान स्ट्रॉंग अपील, दरम्यान चेंडू उचलण्यासाठी 21,000 जोड ठेवतो किरण शेठ साठी. कारण का चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. सामना जिंकल्याच्या नंतर रोख रक्कम 21,000 रुपयाचा कॅश प्राइज. मात्र संध्याकाळी विचार जर केला तर मेडिकल मध्ये खूप सारी गर्दी होईल. झेंडू पंपचे मात्र बॉटल खूप सारे लागतील संध्याकाळी. अंतिम ओव्हर आहे, अंतिम षटक असेल. चेंडू दरम्यान अप्रतिम झेल पकडलाय. मात्र यक्षरक्षक तिकडे होते. कैलाश दादाने विचारत केलं. चला 3 षटक संपलेत. 3 षटक, एक बॉल बाकी आहे का? एक बॉल, एक बॉल आहे. जायचं जायचं, एक बॉल आहे. संधी आली, संधी आली. नक्कीच आमचे अर्जुनभाई पाटील आपण जायचे आतमध्ये. एक चेंडू नक्कीच आपल्याला खेळण्यासाठी भेटेल. सर जर केले तर एंट्री बघा खूप चांगली केली त्यांनी. लास्ट ओव्हर आहे, लास्ट लास्ट बॉल. चला यापुढील सामना असेल जिती वेलेवन नांदिवली विपक्ष देसाई. दोन्ही संघात संघाने लगेच नाणेफेकीसाठी अजिबात विलंब करू नका. संघाने की नाही या मोहन माई साहेबांच्या शुभ असते. नाणेफेकीचा कौल
शवासवरती केला जाईल, चेंडू बॅकफुटला गेले, दरम्यान षटक यावेळेस संपलाय. तिसरा नक्की तीन षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या दाबाल तीन षटक. दादा आपल्याकडे वेळ वेळा अभावी, सहकार्य करू द्या, कारण की स्पर्धा आपल्याला कंप्लीट करायची. अध्यक्ष साहेब चला षटक संपले तीन, सहकार्य तुमचा असू द्या, कारण का अध्यक्ष उपाध्यक्ष सुद्धा आमचे बघ खेळत आहेत मैदान शाळेत मध्ये. रामदास डोने मलंगड विभागाचे अध्यक्ष आहेत आणि त्याच्यानंतर उपाध्यक्ष किरणदादा ठोंबरे. एक ओवर होऊ दे, ठीक आहे चला एक ओवर होऊ दे. दादा परत जायचंय, दादांना खूप सारा काम फुटलाय. कमलाकर दादा पाटील आमचे, थँक्यू डीजे. पण चला आपल्याला एका मिनिटामध्ये षटक संपवायचं आहे. पलक्यावरती एकूण धावा आतापर्यंत आल्यात 29. स्ट्रायकरला नवीन दादा आहेत, नॉन स्ट्रायकरला आमचे अर्जुनभाई पाटील आहेत. चेटू चेंडू मात्र खोलव्या टप्पाचा होता, नाव नसेल गोलंदाजी बघा खूप वेगाने होते, संघलाचा वापर केला त्यांनी दुपारच्या वातावरणामध्ये. चांगले खेळाडू आहेत, नांदीपैकी आपण लगेच करून घेऊया. देसाई विपक्ष जितू येईल, पण नांदीपलेचा सामना असेल. चेंडू आडव्या बॅटने स्कॉट विकेट गेलाय तोपर्यंत. चला जास्त जरा एकत्र येऊ नका आपण, थोडस मात्र लवकर लवकर आपण गेम प्ले करण्याचा प्रयत्न करा. विचार केलं खूप सारी मात्र मेहनत घेतली जाते. किरण शेटने जर एक झेल पकडला तर 1017 रुपयाचा कॅश प्राइज. हा चेंडू अनसाइडला जातोय, क्षेत्र चेंडूवरती जाणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत एकच धाव येते. किच किरण दादाने झेल पकडला तर आकाशकडनं मात्र 1117 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हा जमा जमा करू आम्ही, तुम्ही झेल पकडा आधी. हा चेंडू दरम्यान कधी विकेट खेळले, शूट मध्ये डीप मध्ये लोचणार, फेकणार, तोपर्यंत दुसरी धाव कशी होईल शक्य नाहीये, शक्य झाली आहे, दोन धावा पूर्ण होत आहेत. नक्कीच अर्जुन दादा सकाळी विचार जर केला तर आपल्याला संध्याकाळी थोडस थकवा जाणवेल, नरकत नाहीये, थकवा जाणवलाच पाहिजे. हा चेंडू नवीन दादासाठी होता, बघा खराब चेंडू फेकला, मोठा फटका दुसरी कधी विकेट, चांगल्या प्रकारची फलंदाजी, चेंडू बंद बसणार, बघवा चौकार. चांगल्या प्रकारची फलंदाजी होती. हा चेंडू दरम्यान दांडी गोल होती, फलंदाज बाद, बिग विकेट मात्र नवीन चेंडू शिल्लक संपले वाटत, संपले संपले दादा. थँक्यू नक्की जर सुखदेव दादा क्षमा असो द्या, चेंडू संपले, नंतर नंतर तुम्हाला नंतर टाकू आम्ही, पुन्हा तुम्हाला एक सहा चेंडू आम्ही नंतर फेकू. पण आता जरा सवया अभि आपल्याकडे वेळा अभावी, आपण सामना मात्र दरम्यान खेळला जातोय. नक्की सर्व आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते, नगरसेवक असो, त्याच्या पंचायत समिती सदस्य असो, सर्व मात्र आलेत की जपण सर्वांचा आपण आभार व्यक्त. नाणेपिकीचा कौल मात्र व्यासपर्यंत केला जाईल, एका बाजून देसाई संघ, दुसऱ्या बाजूने येतो जेतीवले नांदिवली संघ, नाणेपिकी केली जाईल आमचे. थँक्यू डीजे नक्कीच आमचे सुरेश. नक्कीच आमचे मोहन दादा माळी यांच्या शुभ हस्ते नाणेपिकीचा कौल केला जाईल. दादा जायचं आपण समोर, ऍटलीस्ट विचार जर केली तर माजी सभापती, नक्कीच त्यांच्यावरती एक मोठी जिम्मेदारी जबाबदारी होती आणि ती जबाबदारी मात्र पाळत असताना त्यांच्या माध्यमातून खूप सारी विकासाची कामं आपण आजवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये बघितले. त्यांच्या सर्वांच्या लडके आमचे मोहन दादा माळी आमच्यासोबत जॉईन झालेत, त्यांच्या शुभ हस्ते. आणि नाणेपिकीचा कौल आमच्या पाठवर आमचे नक्कीच गृहबंधू, त्यांच्या पुण्यात आपल्या शैलीने मात्र या दरम्यान नाणेपिकीचा आगाज केला जातो. नाणेपिकीचा कौल मात्र सर्वप्रथम जिंकलाय जीती इलेव्हन नांदिवली संघ, नाणेपिकी जिंकतो. त्याचा चेंडू चेक करून घ्या हितेश, हितेश चेंडू आपण चेक करायचं लगेच. नक्कीच ठाणे शहराचे उपमहापौर सन्माननीय आमचे रमाकांत दादा मडवी
शुभ आगमन झालंय. एक झुंजार व्यक्तिमत्व, एक खूप मोठं व्यक्तिमत्व, आमचे प्रमुख मान्यवर विशाल मडवी क्रिकेटर की संशय मात्र भाऊ आहेत ते चांगले व्यक्तिमत्व. आपण बघतो आमचे रमाकांत दादा आमच्या वास्तव्यावरती येत आहेत. झुंजार व्यक्तिमत्व, खूप एक लाडक्या व्यक्तिमत्व आमच्या वास्तव्यावरती येत असताना त्यांच्यासोबत सर तमाम सर्व आलेले आमच्या मान्यवरांचं पण त्या स्पर्धेमध्ये स्वागत असेल. सर विचार जर केला तर जिंकण्यासाठी धावांची गरज असेल, 38 धावेची गरज आहे. फलंदाज नक्की जाणार किती आहेत, एक का दोन का तीन? ठीक आहे, नक्कीच दादा पाणी देत आहेत, हरकत नाहीये. तर पाणी दिले जातोय भरत दादा यांच्याकडनं, पाण्याची मात्र व्यवस्था केली जाते. खूप सारी मेहनत विचार केली तर भरत दादा सुद्धा घेत आहेत. सामना मात्र जिंकायचा असेल इथं, मग ते संध्याकाळच्या सत्रामध्ये विचार थोडासा थकवा जाणवेल, हरकत नाहीये, थकवा जाणवायलाच पाहिजे. कमरेवरती मात्र हात देत आहेत आमचे विश्वनाथ दादा, कमरेवरती हात मात्र यावेळेस दिला जातोय. कारण का खूप बसायला कडक कडक क्लायमेट आहे, त्या कडक रगरग त्या उन्हामध्ये विचार जर केला तर इथं सामना खूप चांगला. तर विश्वनाथ दादाला असं वाटतं का आम्ही लगेच मैदानात जाऊ? नक्की सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण ऐकूया. पुन्हा एकदा आपण भालू पाटीलना ऐकू. थँक्यू राहुल. तर 27 गाव संघाने धावा केल्यात प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकता. यावेळेला 37 धावा केल्यात, तर 38 धावांचं लक्ष असणारे चार षटकामध्ये 38 धावा कुटाव्या लागणार. मात्र आपण 9.50 सरसाने धावा कुटाव्या लागणार आहेत. जर बघितले तर ठाणे बघा आपला 27 गावाची गोलंदाजी खूप चांगली. जयंत पाटील सारखा एक अतिशय चांगला क्रिकेटर आहे त्यांच्याकडे. पैसे तर कशाप्रकारे गोलंदाजी करतो, पहिलं षटक घेऊन येतो यावेळेला आपण पाहतोय. प्रकाश पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतो. तर एक मिनिट बालू पाटील, चला आपण आपल्या व्यासपर्यंत सन्मान करूया. आमचे मोहन दादा माळी नक्की त्यांचे शुभ सन्मान केला जाईल. आमच्या व्यासपर्यावरती एक चांगले व्यक्तिमत्व, साहेबांना विनंती असेल बनायचं समोर. गणेश दादा थोंबरे यांचे शुभ असते हा शुभ सन्मान, आपण आपला शुभ असते हा शुभ सन्मान आपल्या व्यासपर्यावरती करायचा आहे. एक चांगले व्यक्तिमत्व, चला सामना चालू करायचा लगेच. अरे मात्र मान्यवरांच्या सोबत येत आहेत. किरण दादा फलंदाजांची नावं सांगायची आहेत. बघा 12वा खेळाडू नाहीये तुमचा, असं 19 गाव नाही तर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आपण डगआउट सोडून येऊ नका, खेळाडू कक्ष सोडून येऊ नका. स्ट्रायकरला फलंदाज कैलास, तर नॉन स्ट्रायकला फलंदाज असणारे आपण बघतो यावेळेला. तर याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती माजी सरपंच सोनार पाड्याचे सन्माननीय मुकेश पाटील याचं देखील शुभ आगमन झालंय, तर त्यांचंही स्वागत केलं जाईल. स्वागत वासुदेव शेट थोंबरे यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. विभाग प्रमुख वासुदेव शेठ थोंबरे यांच्या शुभाच स्वागत केलं जातं आमचे सोनरपाटचे उपसरपंच. तर मुकेश पाटील यांचं स्वागत केलं जातं वासुदेव शेठ थोंबरे यांच्या शुभाच. हा चेंडू पहिला चेंडू लोअर फुलटा चेंडू फ्रंट आले, ते चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धार चेंडूची समाप्ती होते. बघा 27 गाव संघाकडून आपण इथे खूप चांगली गोलंदाजी केली जाते. तर याच दरम्यान सकाराम मात्रे साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभाच जिल्हा परिषद पंचायत समितीचे उपसभापती सन्माननीय सुरेश शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय सुरेश शेठ पाटील यांचंही स्वागत केलं जाईल. पंचायत समितीचे उपसभापती सन्माननीय सुरेश शेठ पाटील यांचंही स्वागत. तर ठाणे जिल्ह्याचे उपमहापौर सन्माननीय रमाकांत ची मडवी साहेब यांनी उपस्थित झाल्यात, तर त्यांचे आपण स्वागत करूया. वासुदेव टोंबरे यांना विनंती करतो, शाखा प्रमुख विनंती करेल की आपण आपल्या शुभाचे ठाणे जिल्हा उपमहापौर सन्माननीय रमाकांत ची मडवी साहेब यांनी उपस्थित आहेत, त्यांचं आपण स्वागत करावं. तर रमाकांत मडवी साहेबांना विनंती केली आपण या ठिकाणी यायचं, आपलं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. ठाणे जिल्हा उपमहापौर सन्माननीय रमाकांतजी मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर शाखा प्रमुख खोणी गावचे विभाग प्रमुख सन्माननीय
वासुदेव टोंबे साहब विनंती करतो आपण आपले शुभाचे स्वागत करावं. पुढे सरसावले ते फलंदाजाचे आपण चौकार येतोय. चौकाराने धाव संख्या वाढते आपण 19 गाव संघाची 10 धावा. चला दोन्ही संघाला विनंती करतो, जितेले नंदिनी संघ आणि देसाई संघ आपण आमच्या समालोचन कक्षासमोर येऊन थांबायचं. मेन एंट्रीला आपण थांबायचंय. मेन एंट्री मधून आत्मधी प्रवेश करायचा मैदानाच्या इथे. थँक्यू डीजे मास्टर. बघा आयोजकांकडून विनंती असणार आहे, जर कोणत्याही प्रेक्षकांनी जेवण केला नसेल त्याने जेवण करून घ्यायचं आहे. दोन्ही संघाने आमच्या आपण मित्र व्यासपीठासमोर येऊन थांबायचं आहे. जितेले नंदिनी संघ आणि देसाई संघाचे संघनायक आपल्या संघाला घेऊन आपण समोर यायचंय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीतील धावसंख्या आपण बघतोय. 19 गाव संघाची आपण बघतोय 10 धावा आणि 30 धावांचं लक्ष असणार इथं मात्र जिंकण्यासाठी 9.50 सरासरीने धावा कुठाच्या होत्या. इथं मात्र धावा आल्या, धाव फलकावरती आपण होतं 10. पुढे गोलंदाजी मार्गवर अर्जुन भाई येत आहेत. गोलंदाजी मार्गवर आपण आता वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. यष्टीरक्षक आपण बघत सुखदेव पाडील सातत्याने बदल करताना दिसत आहेत. थर्डमॅनला आमचे क्षेत्र आपण बघतोय. समालोचक प्रसाद परब सर सुद्धा आपण बघतोय. एक स्टायलिश क्रिकेटर लेअर घालून आपण उत्तर क्षेत्ररक्षण करताना पाहतो आपण त्यांना. सरसपणे आपण म्हणतो गॉगलचा वापर केला जातो, त्याचं कारण की सूर्याची किरण डोळ्यामध्ये परावर्तित होऊ नयेत म्हणून. अर्जुन भाई गोलंदाजी मार्ग. हा चेंडू लोअर फुट, हा चेंडू या साइड वेला ऑन साइड ला गेटो. चेंडू जातोय फाईन डेग रिजन मध्ये, फायदा चेंडू सीमा पार जातो का प्रयत्न करतात इथं मात्र नेताजी पाटील आणि चेंडूला फीड करत आहेत. कारण ओल खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळतात आपण. तर सुखदेव पाटील सांभाळून जरा, कारण की खाली थोडंसं बघितलं तर आउटफील्ड खराब आहे, आपल्याला इजाई होऊ शकतं आणि संध्याकाळी देखील खर्च वाढू शकतो आपला. सगळे धावफल करते आपण पाहू शकतो यावेळेला 12 धावा. तर याच दरम्यान बघा आमच्या व्यासपीठावरती नेवाली शेतकरी आंदोलनामध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला होता आमच्या किरणदत्त ठोंबऱ्यांच्या साथ मध्ये आपण पाहतो. निश्चितपणे आमच्या ज्यांनी नेवाली शेतकरी आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला होता ते आमचे अनिल अमित चिकणकर भालगावचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. मी किरण शेठ ठोंबरे यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभाशयांचं स्वागत करावं. बघा आपल्या जमिनीसाठी आपल्या हक्कासाठी ज्यांनी निश्चितपणे आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला होता. तर मी आमचे उपमहापौर रमाकांतजी मडवी साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभाशय अमितजी चिकणकर साहेबांचं आपण स्वागत करावं. बघा आपल्या जमिनीसाठी आपल्या हक्कासाठी निश्चितपणे या ठिकाणी आमचे अमितजी चिकणकर ज्यांनी नेवाली आंदोलनामध्ये भाग घेतला होता आणि कारावासी भोगला आता त्या निश्चितपणे त्या अमित चिकणकर साहेबांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केलं जात आहे. तसेच आमचे बालगावचे सूरज मोरे यांनी देखील नेवाली शेतकरी आंदोलनामध्ये भाग घेतला आणि कारावास भोगला ते आमचे सूरज मोरे साहेब यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जाईल. मी माजी उपसरपंच सन्माननीय मुकेश पाटील साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभाशय सूरज मोरे आंदोलक भाजप त्यांचं देखील आपण स्वागत करावं. त्यांनी देखील नेवाली शेतकरी आंदोलनामध्ये भाग घेतला आणि निश्चित कारावासी भोगला त्यांचंही स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केलं जात आहे. ज्यांनी ज्यांनी नेवाळी शेतकरी का आंदोलनामध्ये भाग घेतला आणि कारावास भोगला त्या सर्वांचा या व्यासपीठावरती किरण शेठ ठोंबरेंच्या माध्यमातून सर्वांचंही स्वागत केलं जात आहे. तर डोंबिवलीचे आमचे शिवसैनिक सुजित कदम साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यात, त्यांचंही स्वागत केलं जाईल. मी किरण शेठ ठोंबरे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभाशय सुजित शेठ कदम यांचं आपण स्वागत करावं. तर बघा नेवाली शेतकरी आंदोलनामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला होता ज्यांनी ज्यांनी कारावास भोगला होता ते आंदोलक जर या ठिकाणी आले असतील तर त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. यस दरम्यान प्रसाद परब सरांसाठी पारितोषिक आलेलं आहे. जर प्रसाद परबनी झेल पकडला तर ओंकार शेट्टी यांच्याकडून 200 वाजा पारितोषिक असणार आहे. परंतु अर्जुन भाई गोलंदाजी मार्ग सायकल फलक कायल्यास हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो. पॅडवर चेंडू दड अपील होतं इथं मात्र तोपर्यंत चेंडू फीड होईल. श्रीक्ष घेऊन एक धाव इथं मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 19 धावा आपण पाहू शकता. 19 गाव शिवसैनिकांच्या माध्यमातून लक्ष ते 38 धावांचं. अर्जुन भाई गोलंदाजी मार्गवर सायकल फलंदाज विश्वनाथ दादा
चेंडू पुढे सरसावले ते थोडासा लो फुलटा छेड होता फुलटॉस करून बॅटवर घेण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होतोय षटक संपतोय दोन्ही षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफल गती पाहूया 19 अजूनही आपण 38 आपण 19 धावांची गरज असणार आहे अजूनही येणारे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज असणार आहे ते म्हणजे आपण 19 गाव शिवसैनिकांना पाहिजे तर गोलंदाजी कोणतं कोण करतोय इथं मात्र तिसरं षटक कोण घेऊन येतो पाहिजे यश योगेश तर या ठिकाणी बघा नेपाली शेतकरी आंदोलनामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला होता ज्यांनी ज्यांनी कारावास भोगला होता ते जर या ठिकाणी आंदोलक या ठिकाणी आले असतील तर त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठापती यावं बालगावचे असतील तसेच नेवालीचे असतील तर चिंचवलीचे असतील खोणीचे असतील जर कोणी आंदोलक या ठिकाणी आले असतील तर त्यांना विनंती असेल आमच्या किरण शेट टोंबळे यांच्याकडनं की आपण व्यासपीठापती यावं बघा बॅट चेंज केली जाते तर मात्र येणारे 12 चेंडू आणि आपण म्हणतो 19 धावांची गरज असणारे 19 गाव आपण म्हणतो शिवसैनिकांना पैसे तर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय मात्र गोलंदाजी सज्ज होते आपण बघतो यावेळेला विनगवळी साहेब सन्माननीय नगरसेवक आपण बघतोय सुरेख फलंदाजी केली होती तर गोलंदाजी कशा प्रकारे केली जाते इथं मात्र बघा प्रसाद परबसाठी पारितोषिक असणार आहे एका झेलला 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे बघा पहिला झेल टिपला प्रसाद सर तुम्ही तर 200 रुपयाचा तिसरा झेल आपण दुसरा झेल टिपला तर 300 रुपयाचा पारितोषिक चला सामना जरा लवकर खेळवायचा पंचांना विनंती करतो आम्ही येणारे 12 चेंडू 19 धावांची गरज आहे फुलटॉ चेंडू ऑन साईडला चेंडू जातोय फाईनल क्रीज मध्ये चेंडू सीमा पार जातोय क्षेत्ररक्षक होते पण त्याला भीड करतो आपण सुखदेव पाटीलने प्रयत्न केले होते यावेळेला पण यश लाभत नाहीये तर याच दरम्यान व्यासपीठापती आमचे दिवागावचे सन्माननीय चरण दादा पाटील या ठिकाणी उपस्थित झाल्यात तर त्यांचंही स्वागत केलं जाईल मी स्पर्धेचे सर्व सार्वे प्रमुख आयोजक आमचे किरण शेट टोंबळे यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभाचे त्यांचं स्वागत करावं याच्यानंतरचा बिग फाईट सामना तुम्हाला पाहायला भेटणार आहे निश्चितपणे ना अतिशय मोठी लढत मैदानामध्ये असणार आहे मग आपण पाहतो आत्ताचा सामना या ठिकाणी सुरू आहे 14 गाव शिवसैनिक विपक्ष 27 गाव शिवसैनिक असा सामना तुम्ही मैदानामध्ये पाहता बघा पुढे सरसावले पुणे दा बघा कोणी जर 3 चेंडू 3 षटकार किंवा 3 चौकार मध्ये राकेश म्हात्रेकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे सुरेख आपण बघतो सामना पाहतोय धावसंख्या धावफलकाती आपण पाहतो 24 धावा अजूनही 14 धावांची 25 धावा आपण पाहतो 13 धावांची अजूनही गरज असणार आहे तर मात्र चेंडू बाकी तब्बल आपण म्हणजे तर 9 चेंडू चेंडू आपण म्हणजे तर यावेळेला निर्धाव चेंडूची समाप्ती अपील होतं इथं मात्र पण निर्धाव चेंडूची समाप्ती होतं मात्र समीकरण बदलतंय येणारे 8 चेंडू 13 पंच वाईटची खून करतात बऱ्याच वेळानंतर आपण वाईट डिसिजन येतोय 12 धावांची गरज असणार चेंडू फुल टॉ चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट वन बाउन्स प्रयत्न केला होता आपण तर मलंगड असोसिएशनच्या उपाध्यक्ष आपण तर पण प्रयत्नात यश लाभत नाहीये आणि तो मात्र चेंडू सीमा पार जातोय डीजे मास्टर रामदास दादांनी खूप प्रयत्न केले पण त्याच्या अवकाच्या बाहेर बघा कोणी जर 3 चौकार किंवा 3 षटकार मारले तर राकेश म्हात्रेकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असणार 3 षटकारासाठी चेंडू बॅक पुढे गेला होता इथं मात्र कटकण्याचा प्रयत्न करतोय स्टँडचा वेध घेतो चेंडू फलंदाज बाद येतोय बिग विकेट कैलास बॅक टू पबेलेन तर याच दरम्यान व्यासपीठापती आमचे साबेगावचे सन्माननीय गुरुनाथ शिरपाडी यांनी उपस्थित झाल्यात त्यांचंही स्वागत केलं जाईल मी आमचे स्पर्धेचे प्रमुख आयोजक किरण दादा थोंबळे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभासे त्यांचे आपण स्वागत करावं साबेगावचे आमचे सन्माननीय गुरुनाथ शेठ पाटील यांनी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केलं जात आहे तसेच आमचे माताडी गावचे जयदास मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये किरण शेठ थोंबळे यांच्या माध्यमातून केलं जात आहे बघा ओमकार सामना किती एकदम रंगतोय येणारे 7 चेंडू 8 धावांची गरज आहे 19 गाव शिवसैनिकांना पैसे तर हा चेंडू फार महत्वाचा असणार नवीनचा तर मात्र इथे स्ट्राईक याला फलंदाज संदीप पैसे कशा प्रकारचा संदीप फलंदाजी करतोय हा चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या मध्ये जडतो चेंडू जातो मिडकटमध्ये प्रसाद परबसर येतात चेंडूला फीड करतात दुसरी धावी तर मात्र घातक ठरू शकते फेकी अचूक येत नाहीये कारण का ओमकार दुपारचं सत्र आहे थोडस भोजन झालंय त्यामुळे वागता देखील येत नाही मराठी माणूस आहे मोडेल पण वाकणार नाहीये इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहे 2 ने धावसंख्या वाढते धावसंख्या धावपाल करते आपण पाहतो यावेळेला
32 धावा आपण पाहतोय. आता मात्र 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. 19 गाव आपण होतं शिवसेनेकडे, जिकडे 27 गाव आपण होतं शिवसेनेक. कशा प्रकारे आता सामना वाचत आहेत का इथे, मात्र 19 गाव शिवसेनेक हा सामना जिंकत आहेत. विचार केला जातोय की गोलंदाजी कोणाला द्यायची म्हणून. आपण बघितलं अंतिम षटक, बलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रामदासजी ढोणे येत आहेत घेऊन. पश्चात हा सामना ते इथं मात्र जिंकून देत आहेत का 27 गाव शिवसैनिकांना, की इथं मात्र आपण बघितलं तर विश्वनाथदादा मस्कर आणि आपण बघितलं तर नुसतायकेला फलंदाज आपण पाहतो संदीप, ही जोडी मात्र सामना इथे जिंकून देत आहेत. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे. आपण बघितलं तर 6 चेंडू 6 धावांची गरज असणार आहे. जर विकेटचा विचार केला तर 27 गावचा आपण प्रथम फलंदाजी करताना एकच गडी वाजवला, तर आपण विचार केला तर 19 गाव शिवसैनिकांचा विचार केला तर आपण गडी बाद झाले 2. पहिला चेंडू सोयर फेकतायत, आता मात्र 5 धावींची गरज असणार आहे. चेंडू बाकी तब्बल 6, पहिला चेंडू रामदास धोडीने सोयर फेकला होता. रामदास धोडे गोलंदाजी मार्गवर स्ट्राइकला फिरत विश्वनाथ मस्कर, हा चेंडू शॉर्ट अंबल करतो चेंडूला, चेंडू आता मिडविकेटला, एक धाव पूर्ण केली जाते. स्वतः गोलंदाज जाऊन चेंडूला फीड करतोय. एक धाव इथं मात्र मिळते, एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलका आपण पाहू शकता यावेळेला. 34 धावा, 4 धावींची गरज असणार, चेंडू बाकी 5. तर स्ट्राइकला फलंदाज आपण संदीपला पाहू शकता. चार धावांची गरज असणार आहे. हा चेंडू बॅकपुढे केला, स्क्वेअर कट केलाय, चेंडू सीमा पार जातो का पाहायचंय. आणि इथे मात्र सामना संपवतोय संदीप. आणि अशा तऱ्हेने 19 गाव आपण शिवसैनिक सामना जिंकतोय आणि त्यांना रोख रक्कम सुद्धा मिळणार आहे तब्बल 22,000 रुपयाची. तर या दरम्यान व्यासपीठापती बघा आमच्या आंदोलक या ठिकाणी उपस्थित झाल्यात. बालगावचे मनोज मात्रे या ठिकाणी उपस्थित होतात, ज्या नेपाली शेतकरी आंदोलनामध्ये भाग घेतला होता आणि कारावासी भोगला होता, ते मनोज मात्रे यांचंही स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केलं.